आजची आपली रेसिपी आहे अत्यंत पौष्टिक असे पालकचे पराठे, की जे खायला खूपच चविष्ट लागतात। आणि त्यासोबत मी सर्व केली आहे खानदेशी पद्धतीने हिरवे मिरच्या आणि शेंगदाण्याची चटणी, की जी ह्या पराठ्यांबरोबर खूपच छान लागते। हे पराठे तुम्ही नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये सुद्धा घेऊ शकता। आणि मी ही रेसिपी करताना एक ट्रिक सांगितलेली आहे, खास पद्धत सांगितलेली आहे की कसे करायचे, जेणेकरून तुमचे सर्व पराठे फुलतील आणि त्याचा एक एक पडसुद्धा तुम्हाला दिसेल। मी तुम्हाला दाखवते। हे बघा बघा, तुम्ही बघू शकता किती छान एक एक पड त्याचा सुट्टा झालेला आहे आणि क्रिस्पी सुद्धा झालेले आहे, खायलाही खूप छान लागतात। चला तर मग आता आपण बघूया याची रेसिपी। हाय फ्रेंड्स, अतरंगी जायका विथ चारूमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण आपल्या किचनमध्ये बघणार आहोत अत्यंत पौष्टिक असा पालक पराठा, जो लहान्यांपासून मोठ्यांना खूप आवडेल। लहान मुलं शक्यतो पालक खायला नाकारतात, त्यामुळे आपण त्यांना ही रेसिपी करून जर खाऊ घातली तर ते खूप आवडीने खातील। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे एक मोठ्या पातेल्यामध्ये खूप सारे पाणी घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण पालक असा दांड्यांसहित मोडून घेतलेला आहे। आता त्याला आपण जवळपास एक गड्डी पालक आहे तो मी सर्व या पाण्यामध्ये घालणार आहे आणि याला 3 मिनटे आपण बॉईल करून घेणार आहोत। 3 ते 4 मिनटे, खूप जास्त बॉईल करायचं नाही आहे पालकला। याच्यामध्ये आपण थोडेसे मीठ घालणार आहोत आणि जवळपास 1-3 मिनटं याला बॉईल करून घेणार आहोत। बघा, 3 मिनटं झाली आहे, आपला पालक पूर्णपणे शिजला आहे। आता याला मी अशा चाळणीमध्ये काढून त्याच्यावर लगेचच गार पाणी टाकेल, म्हणजे पालकाचा हिरवा कलर जो आहे तो टिकून राहील। तर मी आता याला गाळून घेते। हे बघा, अशा प्रकारे मी पालक पूर्णपणे गार पाण्यामध्ये वॉश करून घेतला आहे। आता याला एका मिक्सरच्या भांड्यात घालूया, बरोबरच थोडीशी कोथमीर घालत आहे मी तोडून, 2 ते 3 मिरच्या हिरव्या घालत आहे, 2 अद्रकचे तुकडे आणि 4-5 लसणच्या पाकळ्या घालत आहे। आणि आता आपण याला थोडं पाणी घालून वाटून घेऊया। हे मी मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून वाटून घेतलेलं आहे। बघा, तुम्ही बघू शकता किती छान हिरवा कलर आलेला आहे आपल्या प्युरीला, आता कुठेही तो काळा पडलेला नाही आहे। आता आपण याला पराठ्यांसाठी कणिकमध्ये टाकून मळून घेऊया। आपण पूर्णपणे पालकची प्युरी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। आता त्यामध्ये आपण आपल्याला बसेल एवढे पीठ घालत जायचे गव्हाचे, त्यामुळे मी इथे असे थोडे पीठ घालून घेत आहे, अंदाजे घालायचे। त्यानंतर 2 टेबलस्पून मी बेसन घालत आहे, चवीनुसार मीठ आपण पालकची प्युरी करताना सुद्धा घातली होतं तर थोडंसं कमी घालावं। त्यानंतर इथे हळद, धणे पूड, पांढरी तीळ घालत आहे मी, ओवा घालत आहे, ओवा असा हातावर घेऊन त्याला असा क्रश करत आहे म्हणजे त्याचा फ्लेवर येतो। आणि मग घालत आहे थोडेसे तेल, 1 ते 2 टेबलस्पून तेल। आता याला आपण पूर्णपणे मिक्स करून घेऊया। यामध्ये मी हे उरलेलं पीठ सुद्धा घालत आहे आणि हे जे मिक्सरला प्युरी राहिलेली होती थोडी त्यामध्ये पाणी घातलं आहे आणि आता हे पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेऊया। असं छान आपण चपातीला भिजवतो तसं पीठ भिजवायचे आहे। थोडंसं पाणी घालते, बघा आपली कणिक मळून झाली आहे। आता यावर मी थोडंसं तेल घालून तिला पुन्हा 1-2 मिनटं मळून घेते। आता या कणकेला आपण झाकून 1-10 मिनटं साईडला ठेवूया, तोपर्यंत आपण याच्याबरोबर जी चटणी मी करणार आहे ती आपण करूया, जी आहे खानदेशी पद्धतीने। चटणी करायसाठी मी गॅसवर तवा ठेवला आहे
त्यामध्ये तव्यावर मी अशा 5 तिखट मिरच्या घालत आहे आणि 3 अशा कमी तिखट मिरच्या घालत आहे। हे मी 4 जणांची चटणी करत आहे, त्यामुळे मी हे प्रमाण घेतलं आहे। तिखट मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, कमी जास्त तुम्हाला हव्या तशा, पण ही चटणी तुम्ही या पराठ्यांबरोबर खाल तर खूपच छान लागते। आता आपण याला हळूहळू असं भाजून घेऊया। या स्टेजला आपण यावरती थोडंसं तेल घालूया आणि पुन्हा भाजून घेऊया। आता मी इथे शेंगदाणे घेत आहे, यांना सुद्धा आपण छान भाजून घ्यायचे आहे। तुम्ही जर पूर्ण फिक्क्या मिरच्या घेतल्या कमी तिखटवाल्या तर शेंगदाण्यांचं प्रमाण कमी करू शकता, नाहीतर मग जर तिखट मिरच्या पण घेतल्या तर थोडंसं शेंगदाणे वाढवाल, नाही तर मग खूप फिकी फिकी पण चांगली नाही लागत, थोडी तिखट ही चटणी खूप चांगली लागते। अशा प्रकारे मी हे दोन्ही काढून घेतलेलं आहे, त्यामध्ये आता आपण हे गार होऊ देऊया आणि त्यामध्ये आपण 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालूया। जास्त लसूण घालायचा नाही आणि बरोबर कोथिंबीर घालूया थोडी आणि याला आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया गार झाल्यावरती। हे बघा, मी मिक्सरमध्ये ते शेंगदाणे, मिरच्या, कोथिंबीर आणि लसूण वाटून घेतलेलं आहे। ह्या प्रकारे वाटायची, खूप जास्त बारीक नाही आणि खूप जास्त जाडही नाही। आणि मी मिक्सरमध्ये वाटतानाच मी ह्याच्यामध्ये मीठसुद्धा घातले होते। आता हे आपण भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याला तडका देऊन देऊया। ह्यामध्ये थोडं पाणी घालायचं, पण आपण आता हे मिक्सरचं भांडं साफ करूया तर तेच पाणी आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत, त्यामुळे आधीच पाणी घालायचं नाही, वाटतानाही खूप पाणी घालायचं नाही। हे बघा, या प्रकारे मी पाणी घातलंय आणि आता याला पूर्णपणे मी घालत आहे आणि आता याला आपण असं हलवून घेऊया। आता आपण याच्यावरती तडका टाकून घेऊया राई आणि जिऱ्याचा। तडका देण्यासाठी मी असं एका छोट्याशा पातेल्यामध्ये तेल ठेवलेलं आहे तापत। तेल तापलं की आपण त्यामध्ये जिरं टाकणार आहोत, मोहरी टाकणार आहोत, हे दोघंही छान तडतडू द्यायचे। हे बघा, राई आणि जिरे दोघंही तडतडले आहेत। आता यामध्ये मी थोडासा हिंग घालते आणि आता आपण हे गॅस बंद करून चटणीवर घालूया आणि पूर्णपणे मिक्स करून घेऊया। ही चटणी आपण विदाउट तडका पण खाल्ली तरी छान लागते। वरनं शेंगदाण्याचं तेल घ्यायचं आणि मग खायची, खूप छान लागते। टेस्टला तर एकदम भन्नाट आहे, तुम्ही नक्की ट्राय करा एक वेळेची। आता आपली चटणी रेडी आहे, आता आपण पराठे करून घेऊया। आता आपण कणिक भिजवली आहे, त्याच्यामधनं एक असं उंडा करून घेऊया। तुम्हाला हव्या त्या आकाराचं घ्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला पराठा छोटा हवा आहे, मोठा हवा आहे, तसं मी मीडियम साईजचा करणार आहे। कणकेमध्ये बुडवून आपण त्याला थोडासा लाटून घेऊया। एवढं लाटल्यानंतर आपण यावर तेल लावून घेऊया आणि थोडस पीठ घालून घेऊया। असं केल्याने आपला पराठा छान फुगतो आणि एक एक पड त्याची छान मोकळी होते। त्यानंतर हे असं व्यवस्थित सर्व पडी चिटकवून द्यायच्या। पुन्हा कणकेमध्ये डीप करून आपण आता याला लाटायला घेऊया। तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही लाटू शकता, ट्रायंगल किंवा गोल, मी गोल करत आहे। बघा, अशा प्रकारे मी पराठा लाटून घेतला आहे। आता आपण याला तव्यावरती ठेवूया। आपला पराठा लाटून झालेला आहे, आपण आता तव्यावर घालूया आणि स्लो टू मीडियम फ्लेमवरती याला भाजून घेऊया। 1 मिनिट झाल्यानंतर आपण याला उलटवून घेऊया। बघा किती छान त्या साईडने थोडा थोडा भाजला गेलाय। याच प्रकारे मी दुसरा पराठा सुद्धा करून घेत आहे। पराठे हे नेहमी स्लो टू मीडियम फ्लेमवरतीच भाजावे। 2 साईड पलटली
की मग आता आपण तेल घालूया। तेलामध्ये भाजून घ्यायचा छान, खायला पण खूप चविष्ट लागतो। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। घरामध्ये जे पालक खात नाही ते सुद्धा या प्रकारे पालकाचे पराठे खायला लागते। असं थोडं थोडं दाबत दाबत आपण याला असं प्रेस करत करत याला भाजून घेऊया। बघा कसा छान फुलतोय पराठा। तुम्ही बघू शकता आपला पराठा पूर्णपणे भाजला गेला आहे। आता मी याला काढून घेते प्लेटमध्ये। त्याचप्रकारे दुसरा पराठा मी टाकून घेत आहे, याला पण स्लो टू मीडियम फ्लेम वरती भाजून घेते। मी दुसराही पराठा भाजून घेत आहे तेलामध्ये। किती छान फुलतोय तो सुद्धा पराठा तुम्ही बघू शकता। तुम्ही या पद्धतीने पराठे कराल तर तुमचा एकही पराठा विदाउट फुलल्या राहणार नाही आणि क्रिस्पी तर खूप छान लागतात। फक्त लोखंडाच्या तव्यावर करायचे पराठे। हा सुद्धा पराठा माझा भाजून झालेला आहे, मी याला काढून घेते प्लेटमध्ये आणि आपण याला सर्विंग करून घेऊ। तर फ्रेंड्स, रेडी आहे आपले अत्यंत पौष्टिक असे पालकाचे पराठे। अजूनही तुम्ही अतरंगी जायका विचारूवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।